श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वीचा उद्या मराठीचा पेपर आहे, त्या संदर्भात मी पूर्ण तुम्हाला आज दाखवणार आहे की 12वीचा जो बोर्डाचा आहे मराठीचा पेपर तो कशा प्रकारे सोडवायचा याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. जवळपास 15-16 वर्षाचा मला अनुभव आहे. त्याचप्रमाणे कुठले प्रश्न अपेक्षित आहेत ते कसे सोडवायचे, कुठला प्रश्न आपल्याला सोडवता आला नाही तर तो कशा प्रकारे हँडल करायचा याची देखील पूर्ण माहिती देणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व 10वी 12वीचे इम्पॉर्टंट लेक्चर ऑनलाईन लेक्चर भेटतील. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्या लिंकवर तुम्हाला सर्व बोर्डाच्या MP प्रश्न PDF फॉर्मॅटमध्ये भेटतील, किंवा प्ले स्टोअरला तुम्ही डायरेक्टली नाना फाउंडेशन हा सर्च करा आणि ते ॲप डाउनलोड करा. तर बघूयात आपण 12वी मराठीचा पेपर हा कसा असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाचा पेपर आपण बघूयात की कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला एक पॅरेग्राफ येईल, त्यानंतर त्याचे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. हा पॅरेग्राफ तुम्हाला सर्वप्रथम व्यवस्थित रीड करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत की वाहनाच्या वेगामुळे हादरे बसून पुढील अवयव कमकुवत होतात, तर याच पॅरेग्राफमध्ये त्याचे उत्तर असतात. जसं की आता कमकुवत होतात, बघा इथे लिहिलेलं आहे हादरे बसून मज्जातंतू आणि मनके कमकुवत होतात, हे त्याचं पहिलं उत्तर आहे. पण थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे, पहिल्या रकिनात मज्जातंतू आणि दुसऱ्या ह्याच्यात मनके, असं तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी मज्जातंतू आणि मनके. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, एका वाक्यात लिहा निसर्गविरोधी धोरण हे कोणाचं असणार आहे, ते पण आपल्याला त्याच्यात शोधायचं आहे. तर याच्यात मी तुम्हाला एक पहिला पॅरेग्राफ दाखवतोय कशा प्रकारे आपण त्याला सोडवायचं आहे. तर बघा इथं लिहिलेलं आहे निसर्गविरोधी धोरण आहे, म्हणजे शब्दाला अनुसरून तुम्ही जर गेलात तर लगेच तुम्हाला इथे स्वतःच लगेच उत्तरं दिसतील. बघा, वाहनांचा वेग जे आहे उत्तर इथून, स्वतःला वाहनाचा वेग आपल्या शरीराबाबत अडथळा निर्माण करणे हे निसर्गविरोधी धोरण आहे, इथपासून ते इथपर्यंत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये दुसरा, मग वाहन धारकांची व्यथा काय असणार आहे, वेगाबाबत आपले कर्तव्य काय असणार आहे. तर वाहनधारकांची जी व्यथा आहे त्याचं उत्तर येईल कमरेची व पाठीची दुखणी सुरू होतात त्याच्यामुळे. आणि त्यानंतर वेगाबाबत आपले कर्तव्य काय, तर सत्व व स्वस्थता हिरावून वेग कमी करणे हे आपलं तत्व असलं पाहिजे. तर हे सर्व उत्तरं जे आहेत ते तुम्हाला पॅरेग्राफमध्येच भेटली जातील. त्यानंतर हा जो प्रश्न असतो स्वमत, याच्यामध्ये तुम्हाला स्वतः मतं लिहायचे आहेत, 4 गुण आहेत, त्यामुळे जवळपास मला वाटतं 8 ते 10 ओळी जर तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क भेटतील. त्यानंतर लिहिल्यानंतर याच्यात जे महत्त्वाचे मुद्दे असतात त्यांना अंडरलाईन करा, कारण त्याच्याने इम्प्रेशन वेगळं पडतं. खाडाखोड कुठल्याही प्रकारची करू नका. काय स्वमतमध्ये विचारलंय बघा, वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचे मत, किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, अत्यंत बेसिक प्रश्न आहेत, ते प्रत्येकाला याची उत्तरं येतील. विद्यार्थी नसेल, कॉमन एखाद्या व्यक्तीला जरी विचारलं तरी तो सांगू शकतो. त्यामुळे याची उत्तरं बिंदास आणि मनोसक्त लिहा, ही तुमच्या हातातली मार्क आहेत, बोनस पॉईंट. याच्यात मार्क तुम्हाला भेटणारच. आईतोळजा भावनी स्वामीचरणी, ईश्वर नारायण शंकरचरणी, गणपतीचरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीला उद्या मराठीचा पेपर हा सोपा जावा, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. त्यानंतर दुसरा बघा, तुम्हाला पॅरेग्राफ दिला असेल त्याच्यामध्ये काही आकलनकृती आपल्याला दिलेली आहे, त्याचे पण आपल्याला उत्तरं सोडवायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही IMP प्रश्न हवे असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथे सर्व IMP प्रश्न भेटतील. इथं विचारलेलं आपल्याला रक्तचंदनाची फूल काय असणार आहे, तर चाफा आणि पहाटेच्या किरणाने न्हाऊन नेलेले फूल कुठलं असतं, तर मोगरा. वैशिष्ट्य काय आहेत, सायली इवल्याच्या पानातून वेगळी हिरवाई वाढते, गुलमोहर केशरी सडा शिंपून ठेवते. त्यानंतर त्याच्यामध्येच दुसरी जी ॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे ती, हा पॅरेग्राफ आहे पूर्ण, याच्यातूनच आपल्याला ती उत्तर शोधायची आहेत. त्याच्यामध्ये दुसरा जो विचारलेला आहे आपल्याला, लेखकाची सकाळची कामे कुठली आहेत, तर पहिला आहे बागेतल्या नळाला रबरी पाईप लावणे आणि वाप्यामध्ये पाणी घालणे, हे तुम्ही इथं शोधून इझिली लिहू शकतात. मी आधीच उत्तरं शोधलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला
डायरेक्टली सांगत आहे. इथेच तुम्हाला थोडासा वेळ लागतो, पण मला वाटतं 5-10 मिनटं पॅरेग्राफ व्यवस्थित वाचला पाहिजे, तुम्हाला ते सहजली उत्तर भेटून येतात. सकाळची लेखकाची कामं काय, तर हां इथं तुम्हाला दिसणारच पहाटेचे बघा मोगरा पहिल्याचं उत्तर जे दिसलेलं आहे, त्यानंतर इथं पूर्ण जो पॅरेग्राफ जर आपण वाचला तर ते आपल्याला दुसरं पण उत्तर भेटून जाईल. आणि ही एवढे साधे सोपे प्रश्न आहेत की तुम्ही इझिली उत्तरं सोडू शकतात. हा फॉर्मॅटच मराठीचा खूप इझी आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा जो प्रश्न आहे तो की इथे स्वमत परत तुम्हाला 4 मार्क तुमच्या हातातले. हे सर्व मला वाटतं दोन्ही पॅरेग्राफ तुमच्या हातातलेच आहेत. एखाद्याने अभ्यास जरी नसेल केला तरी तो इझिली हे वाचून वाचून सोडू शकतो. निसर्ग व मानव यांच्यातील संबंध तुमच्या शब्दातल्या. आता निसर्ग आणि मानव याच्यातला संबंध तुम्ही किती प्रकारे लिहू शकता, की निसर्ग कशा प्रकारे आहे, मानव त्याचा काय करतो आहे, पर्यावरण आला त्याच्यात विषय, मग तुम्ही विषय किती वाढू शकता. म्हणजे असे एवढे सोपे सोपे प्रश्न आहेत की तुम्ही इझिली ते मार्क तुमचे मिळवू शकता. तिसरा जो आणखीन एक पॅरेग्राफ दिला असेल तुम्हाला, हा पॅरेग्राफ पूर्ण वाचायचा आहे तुम्हाला. याच्यातली उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. जसं की इथं विचारलेलं आहे, सुप्रसिद्ध नर्तिका कोण आहेत. इथेच दिसते बघा आपल्याला, सुप्रसिद्ध नर्तिका ह्या सुधाचंद्रन आहेत. रुग्णालयातील डॉक्टर कोण आहेत. रुग्णालयातील डॉक्टर हे आता डॉक्टर नावाचा शब्द इथे तुम्हाला दिसला म्हणजे त्याचं उत्तर लगेच भेटणार आहे. तर आपण बघूयात डॉक्टर नाव कोण आहे ते बघा. इथे लिहिलेलं आहे इथं डॉक्टर आपल्याला इथे दिसत आहेत प्रमोद किरण शेट्टी. म्हणजे एवढे सोपी सोपी उत्तर प्रश्न शोधून लिहायची अत्यंत. आणि इथे लिहिलेलं आहे कारण लिहा, सुधाचंद्रन याचे नृत्य कायमचे बंद का पडत होतं. तर याच्यात आपल्याला पूर्ण जर पॅरेग्राफ वाचला तर आपल्याला कळेल की अपघातामध्ये त्यांना एक पाय जो होता तो गमवावा लागला होता, त्यामुळे त्यांना तिथे जाणे येण्याची अडचण होती, त्यामुळे त्यांचं हे बघायचं नृत्य कायमचं बन बनण्याचं मार्ग होतं. कारण त्यांचा पाय तुम्ही कृत्रिम बसवलेला होता, त्यांचा पाय त्यांच्याकडे नव्हता. त्यानंतर दुसरा जो याच्यात प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये चित्रपटाचे नाव, कृत्रिम पायाचे नाव जे आपण आत्ता बघितलं, तर चित्रपटाचे नाव होते नाचे मयुरी आणि कृत्रिम पायाचे नाव होते जयपूर फ्रूट. त्यानंतर सुलभ पाय तयार करण्याचा माल हा कुठून आला होता, काय वापरलेला त्याच्यामध्ये, तर याच्यातील वल्कलाइंट रबर आणि लाकूड याच्यापासून तो कृत्रिम पाय बनवलेला होता. किती सोपे प्रश्न आहेत, तर लाईक करत चला. आणि IMP PDF हवे असतील तर नक्की व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, मराठी जे IMP प्रश्न तेच येतील हे लक्षात ठेवा. किंवा प्ले स्टोअरला तुम्ही डायरेक्टली नाना फाउंडेशन सर्च करून ॲप डाउनलोड करा, त्यात तुम्हाला फ्री ऑफ मटेरियल नोट्स PDF भेटणार आहेत. इथ्यानंतर कवितेचा प्रश्न आहे, ते कविता कशी सोडवायची ते तुम्हाला मी सांगतो. कवितेतील स्त्री करीत असलेली विविध कामे कुठली आहेत, तर याच्यात किती तुम्हाला दिसतं बघा, इथे कांदा लावते, त्यानंतर इथे झेंडूची फुलं लावते, इथे तुम्हाला दिसत असेल तोडते लावते, काय काय कामं करते, तोरण बांधत आहे, त्यानंतर काय करते, बेन मातीत दाबत आहे. तर हे असे जे इथे तुम्हाला शोधायचे आहेत आणि तेच इथं लिहायची 4 कारणे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तोरणचं येते बांधत आहे, तोरण कुठं बांधत आहे, तर तोरण ऑब्व्हियसली कुठं बांधणार आहेत, घरदाराला. ही फुले तोडते कुठली, झेंडूची. म्हणजे काय ते लिहा. पाणी शिंदणे म्हणजे काय, विहिरीतून पाणी काढणे. आपण गावाकडून बघतोच पाणी शिंदणे शब्द हा शहरात जरी वापरत नसते तरी गावाकडे हा वापरतात. दुसरा आहे संसार साधणे, म्हणजे कष्ट करून संसार निभावणे याचा अर्थ होतो. त्यानंतर इथे परत तुमच्या हातात ती मार्क आले, शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनांचे वर्णन लिहा, 4 मार्क. किती सोपा प्रश्न आहे. एक आपण सर्व शेतकरीच आहेत, तर आपल्या शेतकऱ्यांची व्यथा, त्या स्त्रीची व्यथा काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न तुम्ही एकदम निबंधासारखं लिहा, 10 ओळीच्या वरी लिहिलं तरी चालेल, याच्यात तुम्हाला मार्क जास्तीत जास्त भेटण्याचे चान्सेस आहेत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये खाडाखोड करू नका, उपयुक्त मुद्दे, काही तुमच्याकडे घोषवाक्य असतील, स्लोगन्स असतील, त्याचा देखील वापर करून तुम्ही निबंधाप्रमाणे त्याला जर सुवाच्य अक्षरात शुद्धीत लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी देखील मार्क मिळू शकतात. तर पुढचा जो प्रश्न आहे दुसरा, काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. आता या काव्यपंक्ती त्याचप्रमाणे रसग्रहण कुठलं येणार आहे याची मी पूर्ण माहिती व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे,
त्याच्यावर दिलेले आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंतत साऱ्या पाया माझा वेगळा. आता ही कविता आपल्याला माहिती कुठली आहे? ही कविता आहे सुरेश भट यांचा रंग माझा वेगळा या कवितेतील या ओळी आहेत. तर याचा अर्थ काय होतो? रंग माझा वेगळा या कवितेमध्ये स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना प्रस्तुत काव्य पंक्तीत कवी म्हणतात, साऱ्या रंगात रंगुनी माझा रंग वेगळा आहे, सर्व गुंत्यात गुंतुनी माझा पाय मोकळा आहे. मी पायात बंधने घालून घेणार नाही, माझे व्यक्तिमत्वे अनोख आहे. हे त्याचा अर्थ आहे. आता समजा तुम्हाला काही वेळेस ओळी वाचून जर आलं नाही, तर तुम्ही तुमच्या मनाने ज्या काही ओळी दिसतात त्याचे अर्थ लावून तुम्ही जर लिहिले तरी मार्क भेटण्याचे चान्सेस असतात, म्हणजे न लिहिल्यापेक्षा लिहिलेलं बरं. त्यामुळे ते उत्तर सोडवत चला. त्यानंतर रसग्रहण आहे ते तुम्हाला, आणि रसग्रहणला ऑप्शन पण आहे इथे बघा. या ओळींचा तुम्हाला भाव सौंदर्य स्पष्ट करायचं आणि त्याला रसग्रहण हे ऑप्शन आहे. तर हीच दिलेलं आहे, सत्व उतारा देऊन अवघा शरीला तमगुण, राहिली फुनफुन शांत केले जनार्दन. आता या भारूड आहे तुम्हाला माहिती आहे विंचू चावला, याच्यामध्ये ते भारूड आहे, त्याच्यामधली ही कवितेतली काही ओळी घेतलेली आहेत. याचं आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात की काम क्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यानंतर पंचप्राण व्याकुळ होतो, त्याचं 10 कमी करावेत असेल तर त्यावर सत्वगुणांचा अंगारा लावा लागतो. अशा प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर पूर्ण याला तुम्ही एक्सप्लेन करून व्यवस्थित कवितेचं नाव, कवीचं नाव लिहिणं गरजेचं आहे. इथं लिहिलेलं आहे आरशातली स्त्री या कवितेतील रसग्रहण करा. IMP मी दिलेलं आहे, तर IMP व्हिडिओच्या खाली लिंक आहे, क्लिक करा. किंवा तुम्ही बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. तर भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर तुम्हाला ह्याच्यात लिहायचं आहे की आरशातली स्त्री, आता ह्याच्यात आशय सौंदर्य पहिलं लिहायचं आहे त्याचं. आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवित्री हिरा बनसोडे यांनी प्रतिबिंबांच्या संवादातून आशय सौंदर्यमध्ये कवीचं नाव आणि कविता जे आहे त्याचं नाव हे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर काव्य सौंदर्य लिहितो आपण, याच्यामध्ये ते एक्सप्लेनेशन करायचं असतं. आणि भाषिक वैशिष्ट्य, याच्यामध्ये आपल्याला काय बोध भेटला याच्यापासून, हे तुमच्या मनाने लिहायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आणि याची पूर्ण माहिती देऊ शकता. तर व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली, त्याच्यात IMP प्रश्न मी दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर परत तुम्हाला एक पॅरेग्राफ आहे, आकलन कृती आहे, याच्यामध्ये हा पूर्ण पॅरेग्राफ व्यवस्थित रीड करायचा आहे. याच्यातले काही प्रश्न आहेत जसं इथे लिहिलेलं आहे. साहित्य प्रकार आहे हा कथेचा उद्देश. आता साहित्य प्रकार तुम्हाला हातातले जे मार्क आहेत त्याच्यात कुठले IMP आहेत, उपयोजित लेखनात कुठले IMP प्रश्न आहेत, ते पण मी पोस्ट केलेले आहेत. फटाफट ॲप डाउनलोड करा, लिंक दिलेली आहे. लिंक ओपन नसेल होत तर प्ले स्टोरला जा आणि नाना फाउंडेशन सर्च करा, फटाफट डाउनलोड करा. कथेचा उद्देश काय आहे? पूर्वी आणि नंतर, पूर्वी कसं चालायचं कथा बोधवर, आणि आता काय चालायला मनोरंजनावर. इथं लिहिलेलंच आहे बघा, पहिले बोध घेण्यासाठी नंतर मनोरंजन, एकदम सोपे सोपे उत्तर आहेत. पॅरेग्राफ व्यवस्थित रीड करा. हां, सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, मराठीच्या पेपरामध्ये कुठलीही प्रकारची अशुद्ध लेखन आणि खाडाखोड नकोय. खाडाखोड असेल तर बॅड इम्प्रेशन पडतं. कथा म्हणजे काय? कथा म्हणजे एक विशिष्ट स्थल कालात पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठवर्धक चित्रण म्हणजे कथा होय. याचं उत्तर इथंच आहे. तर बघा, आणखीन काही प्रश्न विचारलेले आहेत, कथेत कोणकोणत्या बाबी असतात हे स्पष्ट करा. तर कथेतल्या बाबी तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत, याच्यात आपण बघू शकता, तिथे लिहिलेले आहेत सर्व. त्यानंतर आपल्याला स्वमताचे काही प्रश्न आहेत, तो स्वमत आहेच आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. कथेत काय काय लिहिलं आहे, स्थळ काळ वेळ याचा उल्लेख केलेला आहे, हे सर्व त्याच्या बाबी आहेत. स्वमत आणि अभिव्यक्तीत प्रश्न आहे पुढे, तो आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर पुढे जे काही प्रश्न आहेत, पुढीलपैकी 2 कृती सोडवा. तर ह्या उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला ह्या प्रश्न कुठले IMP आहेत हे तुम्हाला लिहायचे आहेत. शोध या कथेचे नायिकेचे, त्यानंतर शोध परत आला प्रश्न गडी, तर नक्की कुठले प्रश्न येणार आहेत हे त्याची तुम्हाला पूर्ण माहिती किंवा IMP प्रश्न मी पोस्ट केलेले आहेत, त्याची तुम्ही उत्तरं नक्की बघा, विथ सोल्युशन प्रोव्हाइड केलेले आहेत. तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करू शकता.
आता ह्याच्यात कोणत्याही दोन कृत्या सोडवायच्या आहेत आपल्याला. प्रश्न पुढचा जो दिलेला आहे, तर शोध कथेतील नायिकेचे पूर्ण वर्णन करायचे किंवा टॅक्सी ड्रायव्हरचे. तुम्हाला माहिती आहे शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र आपल्याला कसे आवडले, न आवडण्याचे कारण काय, आवडायचे व न आवडायचे कारण स्पष्ट करा. जर आपण आवडले लिहिले तर का आवडला, कारण तो चांगला व्यक्ती होता, सरळ मनाचा वृत्तीचा माणूस होता, लबाडे करणे दाखवेरे करणे हा त्याचा स्वभाव नाही. अशा प्रकारचं तुम्ही स्वतःच्या मनाने देखील त्याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर गडी जे आहे, गडीचे जे प्रश्न आहेत, आयम्पी गडी हे गावातील सत्वस्थानाचे प्रतीक आहे. गडीवर गावावर प्रभाव असायचा, त्यावर गावाला गडीचा आधारही असायचा. मी सांगतो तुम्हाला की हे शोध आणि गडी नाही, हे पूर्ण जे उपयोजित लेखन आहे हे पूर्ण तुम्ही धडे रीड करा व्यवस्थित. त्यानंतर याच्यात कसलाही प्रश्न येऊ द्या, कोणताही, तो तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता उत्तर. फक्त त्या दोन धड्यांना व्यवस्थित एक पिक्चरच्या स्टोरीसारखं समजून घ्या, कारण ही प्रश्न आपल्याला पाठ करायची गरज नसते, हे लक्षात ठेवा. आता ही उपयोजित मराठी, ह्याच्यामध्ये चार जे आहेत प्रश्न हे साहित्य प्रकारातले होते. वरचे उपयोजित लेखनामध्ये चार जे आहेत, या चारमधले कुठले प्रश्न येतील, मुलाखत असेल तुम्हाला, अहवाल असेल, तर त्याचे पूर्ण माहिती व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. आणि IMP प्रश्न मी दिलेले आहेत. तर माझं जे म्हणणं आहे, हे चार जे उपयोजित लेखन आहे त्याच्यातले कुठले पण दोन जर तुम्ही परफेक्ट केले, परफेक्ट याचा अर्थ पूर्ण व्यवस्थित रीड केले, तुम्हाला हे सर्व मार्क भेटणं अपेक्षित आहे. कारण मी मागच्या काही 15-16 वर्षाचा बोर्डाचा परीक्षेचा अनुभव आहे, त्याच्यात मी बघितलं की सरासरी चारही ह्याच्यावर मार्क विभाजन होतं आणि प्रत्येक वेळेस काही ना काही प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे कुठले पण दोन तुम्ही जर परफेक्ट केले तर तुम्हाला ही पूर्ण मार्क भेटतील. तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं आहे. आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. आणि आपलं ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न उत्तरं भेटणार आहेत. आणि याची जरी तुम्हाला उत्तरं पाहिजे असतील तर तुम्हाला ती लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि बघू शकता. आता इंटरव्ह्यू कसं क्रिएट करायचं, अहवाल लेखन वगैरे पूर्ण IMP प्रश्न झालेले आहेत. आता व्याकरण भाग हा 20 गुणांचा आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये कुठले प्रश्न येतील काय, याच्यावर पण आपण थोडीशी चर्चा करूयात. व्हिडिओ जरी व्यवस्थित असेल, मोठा असेल, तरी तुमच्या कामाचा आहे. मी इव्हन याच्या पण नोट्स बनवलेले आहेत, ठराविक कुठले वाक्यप्रचार असतील. पहिला जो प्रश्न आहे बघा, आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. नकारार्थी करायचं आहे आपल्याला. नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह बोलायचं. आपल्याला विचारलं कोणी कसं आहे, आपण बोलतो अरे बरं नाही, मी निगेटिव्ह बोलायचं आहे आपल्याला. त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे, आजच्या जीवनात विलक्षण वेगवंता आढळते. उद्गारती वाक्य करायचं आहे, उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. पुढे बघा, सामाजिक शब्द आणि विग्राम, घरोघर, प्रत्येक घरात, अहोरात्र, अहो दिवस किंवा रात्र, जीवनशैली, जीवनाची शैली, ताणतणाव, ताण तणाव वगैरे. सामाजिक शब्द विग्रह कसे करायचे, त्याचे IMP प्रश्न पण PDF स्वरूपात दिलेले आहेत. नक्की व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. आता ही प्रयोग उरवायचे आहेत आपल्याला. माणसाने वेगाला आवरले, भाव्य प्रयोग. माणसाने वाहन चालवले, कर्मणी प्रयोग. हे प्रयोग कुठले असतात, कशा प्रकारचे असतात, कुठल्या वर्षी कुठले आलेले आहेत, कसे ओळखायचे, याची पूर्ण माहिती, पूर्ण ग्रामर संच पूर्ण दिलेला आहे. घाई करा, तुम्हाला नंतर पछताव होऊ शकतो की आपण ती व्हिडिओच्या खाली लिंक होती त्याला क्लिक केलं नाही, आपण ॲप डाउनलोड केलं नाही. ते उद्या प्रश्न येतील. इंग्लिशच्या बोर्डाच्या परीक्षेत पण मी IMP दिलेले आहे, सर्व प्रश्न आले होते. अलंकार आहे ताजमहल एक जगदी तोच त्याच परे, अनन्वय अलंकार. न हे वंदन चंद्रमा शरीराचं केवळ, अपनवते अलंकार. थेंबे थेंबे तळेसाचे, दोन दोन मार्क आहेत पण महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. पुढेचं आहे वाक्यप्रचार. आता इथे वाक्यप्रचार आहे, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. काही वेळेस आपल्याला अर्थ माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्टली वाक्यात उपयोग करू शकता. रंगून जाणे म्हणजे एकदम मग्न होणे. आपण सांगतो, आपण एखादं आवडीचं काम करत असाल तर त्या ठिकाणी आपण रंगून जातो. कुठलेही वाक्य बनवू शकता. आटापिटा करणे, खूप खटाटोप करणे, आग ओकणे, रागातून मारा करणे, अंगावर काटा येणे, भीतीने अंगावर शहारा येणे. छत्रपतीचं नाव ऐकताच औरंगजेबाच्या अंगावर काटा यायचा, बरोबर.
तर बघा पुढे आणखीन तुम्ही बघत असाल की अत्यंत IMP प्रश्न आहेत. शाहिस्ती खानचे जो प्रसंग होता, शाहिस्ती खान अफजल खान वध केल्यानंतर नक्कीच दिल्लीमध्ये प्रत्येक राजाच्या अंगावर काटाच येत होता. दिल्लीचे जे औरंगजेब असेल, निजामशाही असेल. तर हे आता निबंधाचा प्रश्न आहे शेवटचा, 10 मार्काचा. हे हातातले प्रश्न आहेत, मला तरी वाटतं की मराठी विषय काय अवघड नाही आहे, आउट ऑफ मार्क मिळवण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता मराठीमध्ये निबंध कुठले येणार आहेत मी मोजून, मला वाटतं 7 ते 8 IMP निबंध दिलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, कमेंट सेक्शनमध्ये. तर बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. व्हिडिओ बनवण्यासाठी, नोट्स क्रिएट सेट करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. आता निबंधात कुठल्या गोष्टी लिहायच्या? आता मी मराठीमध्ये टॉप केला होता हे लक्षात ठेवा, मी शाळेत असताना. तर मला जो निबंध आला होता तुमच्यासोबत शेअर करतो. मला जो निबंध आला होता त्याच्यामध्ये होतं सागराचे आत्मवृत्त, मला आजही आठवतं आहे. आणि त्याच्यात मला चांगल्यापैकी मार्क देखील भेटले होते. त्याचं कारण म्हणजे मी मनन लिहिलं, आत्मवृत्त लिहिताना आपण स्वतःबद्दल बोलतो, सागर बोलतो असं लिहायचं असतं. तर त्याच्यामध्ये मी काही घोषवाक्य कविता टाकले होते, जसं बल सागर भारत हो हो, विश्वास शोभनी हो, जे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं. तुमच्याकडे जो डेटा असतो, पंक्ती असतील, ओव्या असतील, मनी असतील, याचा जर तुम्ही जास्त वापर केला तर तुम्हाला चांगले मार्क भेटतात आणि त्याला हायलाईट करायचं. दुसरी गोष्ट, मी 6वीमध्ये एक कविता शिकली होती सागरावर, ती पण त्याच्यात ॲड केली, कुसुमरगाची. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, गुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी, चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोलो शांत, तेथे समुद्र किनारी पक्षी शांत. अशा प्रकारच्या ज्या कविता होत्या किंवा सागरावर जे पण रिलेटेड माझ्याकडे कंटेंट होतं मी त्याच्यात ॲड करत गेलो आणि त्यांना हायलाईट केलं. आणि 10 मार्काचा तुम्हाला निबंध, आम्हाला सरासरी 15 मार्काचा असायचा. तर सरासरी मी त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 पाने हा निबंध लिहिला होता, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी चांगले मार्क भेटले होते. तर तुम्हाला 10 मार्काचा आहे तर तुम्ही कमीत कमी मला वाटतं 5 पानापर्यंत तर लिहिला पाहिजे आणि चांगलं कंटेंट लिहिलं पाहिजे, सुशिक्षित, तुम्हाला चांगले मार्क भेटण्याचे चान्सेस जास्त असतील. आत्मवृत्त लिहिताना कसं लिहितात, त्याचप्रमाणे आपण वेगळे निबंध लिहिताना कसं लिहायचं असतं, याच्या थोडे काही बेसिक गोष्टी असतात. आत्मवृत्त आपण स्वतः बोलत आहात असं लिहायचं असतं. आणि समाजाने आजचा योग याच्यामधल्या समस्या डिफाईन तुम्हाला करायच्या असतात. पण जास्त प्रभाव असतो हा ओव्यांचा, मनींचा, याच्यात त्याला हायलाईट करणे, खाडाखोर न होऊ देणे, अक्षर सुवाच्य असणे, शुद्ध लेखन असणे. चुकीचे शब्द लिहिले आणि अक्षर जरी चांगलं असलं तरी मग ते चुकीचं आहे, कारण मला बोर्डाच्या परीक्षा पेपर चेक करण्याचा देखील अनुभव आहे. तर या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो ज्या घडलेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त पेपर सुवाच्यत लिहिण्याचा प्रयत्न करा. काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट करा. आपल्या नाना फाउंडेशन ॲपला तुम्ही सर्च करा आणि त्या ठिकाणी मी मोजून काही निबंध दिलेले आहेत, IMP प्रश्न दिलेले आहेत, ते अवश्य बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेटसोबत पुढील व्हिडिओत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.